मराठा समाजाचा लढा हा मागील कित्येक वर्षांपासून चालू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवलाय आणि आज प्रत्येक तरुणाच्या व मराठ्यांच्या मनामध्ये लवकरात लवकर आरक्षण मिळावं यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे क्रमप्राप्त असलं तरी मराठा तरुणांमध्ये याबाबतीत खूप निराशा आलेली आहे आणि दुर्दैवी बाब अशी की ह्या निराशेतून बरेच मराठा तरुण आज आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. अशाच काही घटना नांदेड जिल्ह्यात सुद्धा घडलेल्या आहेत. हिंगोली लोकसभेतील हदगाव विधानसभेतील कामारी येथील सुदर्शन देवराय व शुभम पवार वडगाव तालुका हदगाव येथील तरुणांनी आत्महत्या केली व तसेच नायगाव तालुक्यातील राहणार वडगाव येथील ओंकार बावणे या तिन्ही तरुणांनी नैराश्यातून आत्महत्या केली. देवराय कुटुंबाला डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी त्यांच्या मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून तिला डॉक्टर करण्याचं स्वप्न पूर्ण करून देणार असं वचन दिलं. तसेच त्यांच्या पत्नीला आजीवन 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला ओवाळणीच्या स्वरूपात देण्याचंही सुरू केलं आहे. या तिन्ही कुटुंबांची परिस्थिती खूप हलाकीची आहे. या नवविवाहित तरुणांनी आत्महत्या केल्यामुळे घरात चिमुकली मुलं वृद्ध आई वडील व पत्नी खूप निराधार झालेत. अशा कुटुंबाला तात्काळ मदत करण्यासाठी डॉक्टर श्रीकांत पाटील व डॉक्टर रीता पाटील यांनी 26 ऑक्टोबर 2023 रोजी 3:30 नांदेड कलेक्टर अभिजित राऊत यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांना लवकरात लवकर या कुटुंबांना मदत करण्याचे तात्काळ आदेश दिले. तेव्हा श्रीकांत पाटील यांनी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या कुटुंबाला तत्काळ मदत करण्याची विनंती केली होती व अवघ्या 24 तासाच्या आज सरकारकडून 30 लाख रुपये हे वजिराबाद नांदेड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत जमा झाले असे पत्र माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना प्राप्त झालेलं आहे. प्रत्येकी 10 लाख असे तीनही कुटुंबातील तरुणांच्या कायदेशीर वारसदारांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर जमा होतील असं त्यांनी सांगितलंय. कलेक्टर साहेबांना प्राप्त झालं, ह्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत. हे सर्व पैसे 30 लाख रुपये म्हणजे 5 लाखाची मागणी केली असता प्रत्येकाला 10 लाख रुपये असे तिघा जणांचे 30 लाख रुपये वजिराबादच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा झालेले आहेत आणि उद्या हे सर्व पैसे प्रत्येकाच्या अकाउंटला जमा होतील. मी पुन्हा एकदा राज्य सरकारचे, मुख्यमंत्री साहेबांचे, देवेंद्रजींचे, अजितदादांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि कलेक्टर साहेबांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.